मिलिंद देवरा यांचं एक ट्विट अन काँग्रेस हदरली. ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी ही भाजपनं दिलेली पहिली घंटा. काँग्रेस फूट अटळ, फक्त सुरुवात कोण करतंय आणि कधी करतंय यावर डिपेंड होतं. मिलिंद देवरा नेता स्ट्रॉंग म्हणून चर्चा जोरात, पण यापेक्षा स्ट्रॉंग खिलाडींचे ट्रान्सफर इकडे झालेलं दिसेल. आधीच क्लिअर केलं होतं काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घेतलं जाणार नाही, म्हणून 2-3 असेच फुटताना दिसतील. नेमकं घडलंय का? शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली, मग काँग्रेसमध्ये सत्तेसाठी हपापलेले माणसं नाहीत का? 100% आहेत. काँग्रेसमधील माणसांच्या मागे ईडी सीबीआयची चौकशी नाही का? 100% आहे. काँग्रेसमध्ये इतकेही अच्छे दिन नाही आहेत की त्या पक्षाप्रती निष्ठा जी आहे ती कायम टिकवून लोक काँग्रेसमध्ये राहतील, हे तर घडणार नाही. देवरांचा प्रवेश म्हणजे एक पहिली घंटा भाजपनं त्यांच्या नेक्स्ट प्लॅनची दिली आहे, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आता जसं राष्ट्रवादी, शिवसेना यांचं पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेतलं, कारण ते राज्यस्तरीय पक्ष होते, पण राष्ट्रीय पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेणं शक्य होणार नाही हे भाजपला याआधी सुद्धा माहिती, आणि त्यामुळेच आता काँग्रेसचं पक्ष आणि चिन्हाच्या नादी न लागता 2-3 असे फुटताना दिसतील. मग एकनाथ शिंदे गटात प्रवेश करा किंवा भाजपामध्ये प्रवेश करा, भाजपामध्ये अगोदरच इच्छुकांची खूप मोठी यादी आहे, त्यामुळे लोक शिंदेंना निवडतील, काही जण कदाचित अजित पवार गटाला सुद्धा निवडतील. एवढंच काय आहे नाही ते मिलिंद देवरा यांच्या प्रवेशामागचं राजकारण आहे. भविष्यामध्ये मिलिंद देवरा हे तर स्ट्रॉंग लीडर आहेतच, पण यापेक्षा सुद्धा आणखी स्ट्रॉंग लीडर जे काँग्रेसमध्ये आहेत ते सुद्धा, म्हणजे त्यांचं सुद्धा ट्रान्सफर जे आहे तिकडे होताना दिसेल. काँग्रेसचे मोठे नेते आणि युवा नेतृत्व असलेले मिलिंद देवरा यांनी एक ट्विट करत पक्षाला धक्का दिला. मिलिंद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलाय, त्यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडले, ते आजच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मिलिंद काँग्रेस सोडून एकनाथ यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता आधीच वर्तवली जात होती, मात्र एक दिवसापूर्वीच त्यांनी अशा प्रकारच्या शक्यतांना नकार दिला. मिलिंद देवरा यांनी सोशल मीडिया एक्सवर सांगितलंय की माझा राजकीय प्रवासाचा एक महत्वाचा अध्याय संपलाय, मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यांनी लिहिलंय, माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्ष जुनं नातं संपुष्टात आलंय. गेल्या अनेक वर्षांपासून अतूट पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा आभार मानतो. इकडे एकनाथ शिंदे असो किंवा मग इकडे मिलिंद देवरा असो, चांगले चांगले निष्ठावंत फुटताना दिसले, आणि भविष्यामध्ये काँग्रेसमधील सुद्धा बडे बडे खिलाडी जे आहेत त्यांचं ट्रान्सफर सुद्धा शिंदेगट किंवा भाजपामध्ये झालेलं दिसेल. यामध्ये अशोक चव्हाणांचंही नाव घेतलं जातं, यामध्ये बाळासाहेब थोरातांचंही नाव घेतलं जातं, यामध्ये सतेज पाटील यांचंही नाव घेतलं जातं, आणि यामध्ये नाना पटोले यांचंही नाव घेतलं जातं. आता पाहणं हे गरजेचं आहे की कोण कधी आणि कोणत्या वेळेला टायमिंग साधतं. एकंदरीत काय तर मोठा गट न येणार, पण 2-3 असेच जे गट आहेत किंवा असेच लोक जे आहेत ते बाहेर पडतील, आणि काँग्रेसमधील हीच फूट जी असेल ती अटळ असणार आहे, आणि कदाचित भाजपचा हाच बंडाचा तिसरा भाग असू शकतो. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा. मुद्दा आणि विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. 2019 फोडाफोडीचं राजकारण केलं, त्यामध्ये थोडासा बदल म्हणून 2024 पक्ष आणि चिन्ह फोडून आपल्याकडे वळवले, याचा काही करिश्मा महाराष्ट्रात चालताना दिसेल का? याबाबत सुद्धा तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.